नमस्कार, आवाज येते का? चला, अमोल, तृप्ती, प्रियंका, नमस्कार. थोडंसं आपल्या क्लासेसमध्ये अनियमित आली होती, खंड पडला होता, पण काही हरकत नाही आहे. आपण ते पुन्हा तितक्याच जोमाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करूया. हॅलो हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग ऑल, सगळ्यांचं स्वागत. नमस्कार नमस्कार. सर्वांचे आभार. नमस्कार. आवाज येते का? क्लिअर आहे. ओके, बफर नाही होत ना, जरा एकदा रिप्लाय करा. मी मस्त आहे, ओके आहे, ठीक आहे. काल आपला आज सकाळचा क्लास आपला ॲक्च्युली टेक्निकल पॉईंटमुळे झालेला नाही आहे, म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालेला नाही आहे. बरं, त्यामुळे आपला सकाळचा क्लास होणं अपेक्षित होता आज महाराष्ट्राचा भूगोल, पण तो झाला नाही त्या दुर्दैवाने. पण ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर ते थोडंसं तुम्ही पाहून घ्या. तर आणखी एक गोष्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांनी रिव्हिजनची आधीची सिरीज पाहिलेली नाही आहे ना, त्यांनी पॉलिटी आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास वगैरे हे आपण रिवाईज केलेलं आहे, तर ते कृपा करून पाहून घ्या. याच्या आधी आपण 170 hour रिव्हिजन सिरीज चालवली होती, ते आपल्याला पाहता येईल. बरं, 70 hour रिव्हिजन सिरीज चालू केली ती पाहते. तर दोन्हींचं कॉम्बिनेशन करा. काही फक्त PSIवाले विद्यार्थी जे असतील पुढची तयारी करणारे, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. बरोबर, त्यामुळे ते दोन्ही बाजूने अभ्यास करत करत पुढे जाऊया. आपण मागच्या भागामध्ये आपण कार्बोहायड्रेट्सबद्दल माहिती घेतली, म्हणजेच आपण न्यूट्रिशन या टॉपिककडे वळलो आहोत. न्यूट्रिशन या टॉपिकबद्दल माहिती घेतो आणि या भागामध्ये आपण थेट प्रोटीनला सुरुवात करूया. वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशी द्रवातील नायट्रोजनयुक्त पदार्थ म्हणजे प्रोटीन आहे. बरं, तर प्रथिनांना इंग्लिशमध्ये बरोबर प्रोटीन्स म्हणतो. 1838 साली मल्डर या शास्त्रज्ञाने प्रोटीनचा शोध लावला. आणि प्रोटीन्स काम काय करतात, तर प्रोटीन्सच्या माध्यमातून पेशींची निर्मिती होते, म्हणजेच काय तर सेल जनरेशनचं काम करतात. प्रोटीनशिवाय सजीव पेशी आणि पेशींशिवाय मानवी शरीराची रचना होणे शक्य नाही आहे. म्हणजे प्रोटीनशिवाय तुमच्या बॉडीतील सेल्स तयार होऊ शकत नाही आणि सेल्सशिवाय तुमच्या शरीराची रचना होऊ शकत नाही. म्हणून प्रोटीनशिवाय तुमच्या शरीराची रचना होऊ शकत नाही. आला सर, मग त्यामुळे शरीर रचनेमध्ये प्रथिनांना म्हणजे प्रोटीन्सला महत्त्वाचे स्थान आहे आणि मानवी शरीर रचनेसाठी प्रोटीन्स जे आहेत ते महत्त्वपूर्ण घटक आहेत. आता प्रोटीन्स तयार कसे झालेले असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन्समध्ये प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वार्टरनरी स्ट्रक्चर असे अनेक प्रकार आहेत. प्रोटीन्स हे खरं तर आता बघा, रिव्हिजनच्या अनुषंगाने जाऊया, आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रोटीन्स अत्यंत गुंतागुंतीचे आहे. 22 प्रकारच्या अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन्स तयार झाले आहे आणि प्रोटीन्सच्या निर्मितीसाठी हे 22 प्रकारचे अमायनो ॲसिड्स सगळे एकत्र येतात. आणि प्रत्येक नत्रामलामध्ये 2 घटक प्रमुख असतात. प्रत्येक नत्रामलामध्ये एक असतो आम्लधर्मीय कार्बोक्सिल आणि दुसरा असतो अर्कधर्मीय अमायनो ॲसिड ग्रुप. म्हणजेच काय अमायनो ग्रुप, मग आम्लधर्मीय कार्बोक्सिल आणि दुसरा अल्कधर्मीय अमायनो या दोन्हींचं मिळून प्रोटीन तयार होतं. त्यामुळे प्रथिनांच्या बरोबर द्विभारित संयुग म्हणजेच काय ॲम्फोटेरिक कंपाऊंड असं म्हणतात. म्हणजे प्रोटीन्सला काय म्हटलं तर ॲम्फोटेरिक कंपाऊंड का, तर त्याच्यामध्ये 2 मुख्य घटक असतात. आणि प्रत्येक पत्राच्या प्रकारच्या नत्रामलाचे गुणधर्म त्यात असणाऱ्या नत्रामलावरती अवलंबून असते. म्हणजे प्रोटीन्सचे गुणधर्म जे आहे
ते प्रोटीन्सचे गुणधर्म ह्या अमायनो ॲसिड्सवरती अवलंबून असणार आहे. निसर्गातमध्ये विचार केला तर 100 पेक्षा जास्त अमायनो ॲसिड्स आढळतात, परंतु प्रोटीन्समध्ये 22 प्रकारचे अमायनो ॲसिड नत्रामध्ये आढळतात. आता प्रोटीन तयार कशापासून झालेले असतात? आता कार्बोहायड्रेट्सचा आपण विचार केला तर काय, तर कार्बोहायड्रेट्स कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून तयार होतात. प्रोटीन्समध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनच असतो, पण याच्यामध्ये एक पदार्थ वेगळा आहे, तो म्हणजे नायट्रोजन. बरं, मग हे घटक याच्यामध्ये प्रोटीन्समध्ये असतात. काही प्रमाणामध्ये कॅल्शियम, लोह, स्फुरद, तांबे, गंधक, आयोडीन ही खनिजे देखील असतात. कार्बोहायड्रेट्स आणि स्निग्ध पदार्थामध्ये नायट्रोजन आढळत नाही. आता काय, स्निग्ध पदार्थांमध्ये नायट्रोजन, केवळ प्रथिनांमध्ये नायट्रोजन आढळतो. मग कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकांमध्ये आणि स्निग्ध पदार्थांमध्ये नायट्रोजन नसतो आणि केवळ प्रोटीनमध्ये असतो. हा डिफरन्शियल म्हणजे वेगळा भाग आहे प्रोटीनचा, की प्रोटीन तयार कसं झालेलं असतं. प्रोटीन्समधील अमायनो ॲसिडमुळे प्रोटीन्सला विशेष महत्त्व आहे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की शरीराच्या निर्मितीसाठी तुमचा प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं कार्य करतो, पैकी प्रोटीनचं कॉम्पोजिशन कसं आहे, प्रोटीन तयार कसं झालेलं असतं. 50% कार्बन, 7% हायड्रोजन, ऑक्सिजन 23%, नायट्रोजन 16%, गंधक 0.3, स्फुरद 0.3, अशा प्रकारे. म्हणजे कार्बनचा भाग सर्वाधिक प्रोटीनमध्ये असतील आपल्याला दिसून येतो. आता जे अमायनो ॲसिड आहे नत्रामल, त्याची रचना कशी असते. प्रत्येक अमायनो ॲसिडमध्ये एक गट आर या अक्षराने दर्शवला जातो. इथे बघा, आर या अक्षराने हा गट म्हणजे बाजूची टाकळी असते. आणि वयाची या प्रत्येकाची रचना जी आहे, प्रत्येक म्हणजे ही रचना जी आहे प्रत्येक, ती नत्रामलनुसार अमायनो ॲसिडनुसार बदलते. त्यानुसार अमायनो आम्लाचे विशिष्ट गुणधर्म त्याला प्राप्त होतात, जे आर ग्रुप आहे त्याच्यामुळे. हे आपल्या परीक्षेसाठी जास्त महत्त्वाचे नाही आहे. मग पुढे जर विचार केला तर नत्रामलांचं वर्गीकरण आपण पाहूया. इसेन्शियल अमायनो ॲसिड्स बरोबर आणि नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहे. मग इसेन्शियल, काही प्रमाणात नॉन इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल असंही वर्गीकरण केलं जाऊ शकतं. इथे तुम्ही याबाबतची संकल्पना पाहू शकता. मग हे आवश्यक नत्रामले आणि हे अनावश्यक नत्रामलांची लिस्ट आहे. हे काय वाचून दाखवत नाही मी तुम्हाला, तुम्ही फक्त नंतर पाहून घ्या. आता आवश्यक नत्रामले म्हणजे काय, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स म्हणजे काय. जी नत्रामले आहारातून पुरवावी लागतात ती शरीरात तयार होऊ शकत नाही. म्हणजे तुमचे शरीर अमायनो ॲसिड्स तयार करू शकतं, परंतु काही तयार करू शकत नाही. म्हणजे तयार होत नाही, आहारातून तुम्हाला घ्यावी लागतात, म्हणजे घेणे गरजेचं आहे. म्हणून इसेन्शियल अमायनो ॲसिड्स अशा नत्रामलांना आवश्यक नत्रामले म्हणतात. अशी आवश्यक नत्रामले 10 आहेत. बरं, इथे 11 दिसतील तुम्हाला, परंतु 11 नाही, इथे 11 पुढची ही चुकीची म्हणजे चुकून हे टाईप झालेलं आहे, तर तुम्हाला ते दुरुस्तीमध्ये मिळून जाईल. येस, नमस्ते, मी मस्त आहे. चला, मग आता आपल्या शरीरामध्ये प्रत्येक आवश्यक नत्रामलांची गरज सारख्या प्रमाणात नसते. म्हणजे तुम्हाला प्रत्येक नत्रामलं सारख्याच प्रमाणात पाहिजे असतला भाग नाही, परंतु त्यांचं एकमेकांशी संतुलन असणं गरजेचं आहे. एखादे विशिष्ट नत्रामलं योग्य प्रमाणात जर मिळालं नाही तर विशिष्ट प्रकारच्या पेशी तयार होत नाही. आणि शरीराच्या वाढीच्या अवस्थेत बालकांना 10 आवश्यक नत्रामले आहारातून मिळाली पाहिजे. आणि ती नाही मिळाली तर शारीरिक आणि बौद्धिक विकास कमी होतो. मग आर्जिनिन आणि हिस्टिडिन हे 9व्या आणि 10व्या नंबरचे जे आहे, हे टायरोसिन याच्यातलं नाही, लक्षात ठेवा. मग आर्जिनिन आणि हिस्टिडिन जे आहे, दोन नत्रामले वाढीच्या काळात आवश्यक असतात, त्यामुळे ती प्रौढांना जरी नाही मिळाली तरी चालतील. मग प्रौढांच्या बाबतीत काय म्हणू शकतो आपण, ही जी काही आवश्यक नत्रामले आहेत तर ही 8 पहिली असलेली आपल्याला दिसून येतात. बरं, म्हणून बालकांना 10 तर प्रौढांना 8 नत्रामले आवश्यक समजले जातात. आवश्यक नत्रामले शरीराची वाढ करणे आणि झीज भरून काढण्याच्या कामामध्ये महत्त्वाचा रोल असतो त्यांचा. मग आहे नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड, त्यांचा पुरवठा आहारातून करणे आवश्यक नसतं, त्यांना अनावश्यक नत्रामले म्हणतो आपण. शरीराला आवश्यक नत्रामलांचा पुरवठा होत असतो. बरं, शरीराला ज्यावेळेस आवश्यक नत्रामलांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो ना, म्हणजे तुम्ही आहारातून ज्यावेळी योग्य प्रमाणात अमायनो ॲसिड्स घेणार त्याचवेळी शरीरामध्ये गरजेनुसार अनावश्यक नत्रामलेसुद्धा तयार होतात. लक्षात ठेवा, नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. आणि काही नत्रामलांना अनावश्यक म्हटले जात असले तरी ती शरीराच्या कार्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाची आहे. मग ही नत्रामले पेशींची निर्मिती करू शकत नाही, मात्र झीज भरून काढतात. आणि मागे पाहिलं तर ती काय करतात, तर पेशींची निर्मिती करतात. लक्षात ठेवा, बेसिक डिफरन्स क्लिअर झाला आवश्यक आणि अनावश्यक नत्रामले. आता प्रोटीन्सचं वर्गीकरण, प्रोटीन्सचं वर्गीकरण पाहिलं तर प्राप्तीनुसार, दर्जानुसार, रासायनिक संघटनानुसार आणि सुधारित प्रथिने असे 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येतं. प्राप्तीनुसार वर्गीकरण आहे प्राणीज,
आणि वनस्पतीस प्राण्यांपासून मिळणारे आणि वनस्पतींपासून मिळणारे. दर्जानुसार म्हणजे उत्तम, दुय्यम, रासायनिक, साधी, संयुक्त, उत्पादित आणि सुधारित म्हणजे एक पेशी, भूचत्र, मांसासारखे वगैरे वगैरे. टप्प्याटप्प्याने पाहूया. पहिला आहे व्हेजिटेबल प्रोटीन्स. बरं, वनस्पतींपासून मिळतात, दुय्यम दर्जे म्हणजे कमी दर्जाचे असतात. मानवाला आहारातून ही प्रथिने सहजरित्या मिळून जातात. त्याचं मूळ स्थान वनस्पती असल्यामुळे झाडे वनस्पतीतून नायट्रोजन आणि पाणी तसेच हवेतून कार्बन डायऑक्साईड प्राप्त करून घेतात आणि प्रोटीन जे आहे ते तयार होते. बरं, आणि एकदल धान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते. वनस्पतीपासून मिळणारी प्रथिने काही अन्न पदार्थातून प्राप्त होतात, म्हणजे कडधान्य, डाळी, डाळीचे पीठ, तेलबिया, शेंगदाणे, कठीण कवचाची फळे, काही भाज्या आणि फळांमधून सुद्धा. पण भाज्या आणि फळांमधून प्रमाण अतिशय कमी असतं आणि ही जी आहेत वनस्पतीतील प्रोटीन्स हे दुय्यम दर्जाचे असतात, हे भारी दर्जाचे नाही आहेत. आता आले आपले सगळ्यांच्या आवडतीचे प्राणीज प्रोटीन्स, म्हणजे ॲनिमल प्रोटीन्स आहे प्राणीज प्रथिने. बरोबर, मग प्राणीज प्रथिने अत्यंत उत्तम दर्जाचे असतात कारण त्यांच्यामध्ये नाईटमध्ये नत्रामले म्हणजे अमायनो ॲसिडचं प्रमाण जास्त असतं. बरं, 90% शरीरवर्धनाचं कार्य करतात. प्राणीज प्रथिनांचा जास्तीत जास्त भाग शरीराला उपयोगी पडतो, म्हणून प्राणीज प्रथिनांना शरीरामध्ये आहारामध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं. बरं, आता यांना महत्त्वाचं स्थान असंच आहे का? नाही. एकतर ही वनस्पतीज प्रोटीन्सपेक्षा लवकर पचतात आणि अभिशोषित होतात, हे नीट लक्ष द्या सगळ्यांनी. बरं, बऱ्याचदा आपली अशी अडचण असते की आपल्याला असं वाटतं की वनस्पतीज प्रथिन नाही, तर प्राणीज प्रथिने वनस्पती प्रथिनांपेक्षा लवकर पचून अभिशोषित होतात. प्राण्यांच्या संपर्कात प्राणीज प्रथिनांचे मूल्य कमी होत नाही पाण्याच्या संपर्कात, म्हणून वनस्पती प्रथिनांपेक्षा प्राणी प्रथिन जे आहे त्याचं जैविक मूल्य, बायोलॉजिकल व्हॅल्यू ही जास्त असते. मग प्राणीजन्य प्रथिने, दुधाचे पदार्थ जसे दही, चक्का, पनीर, श्रीखंड, दूध पावडर, खवा, लोणी व तूप सोडून, बरोबर, लोणी आणि तूप सोडून द्यायचं. अंडी, मांस, मासे खाद्य पक्षीपासून मिळतात. मग तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आवडणारी प्रोटीन्स आहे ते. मग आता दर्जानुसार प्रथिनांचे वर्गीकरण, प्रथिनांचे जैविक मूल्य हे समजून घेऊया. बरं, मग त्यांच्या जैविक म्हणजे बायोलॉजिकल व्हॅल्यूमुळे त्यांचा दर्जा ठरतो. मग प्रथिनांचे जैविक मूल्य, आहारातून मिळणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण, उत्सर्जित होणाऱ्या प्रथिनांच्या प्रमाणावरती, रक्तात अभिशेषित होणाऱ्या प्रथिनांच्या प्रमाणावरून ठरतात. म्हणजे काय? तर ते किती लवकर काय शोषण केले जाऊ शकतं शरीरामध्ये, यावरून त्यांचं जैविक मूल्य ठरतं. समजा तुम्ही प्रोटीन्स घेताय शरीराला आणि ते लवकर पचतच नाही आहे, तर काय फायदा आहे त्याचा? बरोबर, एखाद्या खाद्यपदार्थामध्ये प्रथिनांचं प्रमाण भरपूर आहे, परंतु शरीराला प्रथिनांचा किती उपयोग होऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. मग आहारातील प्रोटीन्सद्वारे शरीरातील प्रथिने तयार होतात. बरोबर, आणि शरीरातील प्रथिनांच्या विशिष्ट प्रमाणात नत्रामले असतात आणि त्या प्रमाणात ती आहारातून मिळवली पाहिजे आणि त्यांच्या शरीरामध्ये शोषण झालं पाहिजे. याच्यावरती जैविक मूल्य ठरतं. मग त्यानुसार उत्तम दर्जाचं प्रोटीन आणि दुय्यम दर्जाचं प्रोटीन असा कॅटेगरायझेशन होतं. उत्तम दर्जाचं प्रोटीन म्हणजे काय? याच्यामध्ये सर्व आवश्यक नत्रामले योग्य प्रमाणात असतात, म्हणजे या प्रोटीन्समध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिड जे आहेत ते योग्य प्रमाणात आहेत. बरं, त्यांना प्रथम दर्जाचे प्रोटीन्स म्हणतात. मग दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे या प्राणीजन्य पदार्थांपासून सर्व प्रथम दर्जाची प्रथिने उपलब्ध होतात आणि त्यांचं लवकर पचन होतं आणि शरीरामध्ये शोषण पण चांगलं होतं, त्यामुळे शरीराला जास्त उपयोगी पडतात. त्यांचं आहाराचं मूल्य जे आहे ते उच्च दर्जाचे असते. मग येतात दुय्यम दर्जाची प्रथिने. ज्या प्रथिनांमध्ये काही आवश्यक नत्रामलांचा अभाव असतो त्यांना दुय्यम म्हणतात. धान्य, कडधान्य, डाळीतील प्रथिने दुय्यम दर्जाचे असतात. धान्यात आयसिन तर डाळीमध्ये मिथिओनिन या नत्रामलाचा अभाव असतो. मग या गटातील पदार्थांचा आता बघा, आपल्याला काय करावं लागतं? व्हेजिटेबल्स खायचं म्हटलं ना की त्याचं कॉम्बिनेशन करावं लागतं. 4-5 प्रकारचे घटक आहारामध्ये एकत्र करावे लागतात आणि मग तुमची प्रोटीनची कमतरता पूर्ण होते. परंतु जर प्राणीज पदार्थांचा वापर केला तर तुम्हाला असं कॉम्बिनेशनची गरज पडत नाही, तिथे सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स तुम्हाला मिळून जातात. आता रासायनिक संघटनानुसार प्रथिनांचे वर्गीकरण. साधे प्रोटीन्स म्हणजे ज्याच्यामध्ये जलविघटन झाल्यावर केवळ नत्रामले म्हणजे फक्त अमायनो ॲसिड मिळतात, उदाहरणार्थ गव्हातील ग्लायडिंग, मक्यातील जीन, अंड्यातील अल्ब्युमिन. संयुक्त प्रोटीन्स म्हणजे जर संयुक्त प्रथिने नत्रामले आणि प्रथिने असलेल्या घटक यांच्या संयोगापासून तयार होतात. बरोबर, म्हणजे नत्रामले म्हणजे अमायनो ॲसिड्स आणि प्रोटीन्स यांचा घटक असलेल्या संयोगापासून तयार होतात. उत्पादित प्रथिने म्हणजे डिराईव्ड प्रोटीन्स, प्रथिनांवर पाचक रसाची क्रिया झाली की मग उत्पादित प्रथिने तयार होतात. मग प्रथिनांचे पचन होत असताना अर्धवट प्रक्रिया झालेली पेक्टिन, प्रोटीओज, पेप्टाईड्स ही प्रथिने या गटात येतात. कशामध्ये? उत्पादितांमध्ये.
मग रासायनिकचा पुढचा प्रकार कोणता? सुधारित इम्प्रूव्ड प्रोटीन्स. बरं आता सॉरी पुढचा प्रकार म्हणजे चौथा प्रकार इम्प्रूव्ड प्रोटीन्स आहे. मग आता इम्प्रूव्ड म्हणजे काय? संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले. याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे एक पेशीय. बरं मग एक पेशी म्हणजे सिंगल सेल प्रोटीन. जीवाणू, बुरशी, खमीर याच्यापासून प्रथिनांचं उत्पादन केलं जातं. हे सूक्ष्मजंतू प्रथिनांपासून तयार झालेले असतात आणि बुरशीपासून तयार केलेली प्रथिने जास्त स्वीकारण्यात आली आहे, जसं की मशरूम आहे. त्याचं दुसरं उदाहरण मशरूम. भूछत्र म्हणजे मशरूम, यापासून मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. सोयाबीन आता मांसासारखी वनस्पतीच प्रथिने, म्हणजेच काय? सोयाबीन, सरकी, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बियांचा वापर करून मांसासारखी दिसणारी वनस्पतीजन्य प्रथिने तयार करतात. बरं हे काय? टेक्नॉलॉजी. सुधारित म्हणजे टेक्नॉलॉजी, इम्प्रूव्ड प्रोटीन्स म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून. माशापासून फिश फोर प्रोटीन्स आहे. मग विशिष्ट जातीच्या मासांवरती माशावर वास आणि रंगरहित प्रक्रिया करून पीठ तयार करतात आणि पीठ पदार्थांमध्ये मिसळतात, त्यापासून प्रोटीन मिळते. पर्णप्रथिने म्हणजे लीफ, पानांपासून मिळणारी, खाण्यासाठी उपयोग करण्यात येत नाही अशा पानांवरती प्रक्रिया करून पूर्ण प्रथिने तयार केली जातात. केळी, बटाटा, गाजर, वाटाणा इत्यादी झाडाच्या पानाचा रस काढतात, गरम करतात आणि प्रोटीन्स तयार केले जातात. नंतर टॉप्पा आहे समृद्ध प्रथिने, म्हणजे गहू, हरभरा, शेंगदाण्याची पेंड, दूध पावडर इत्यादींचा उपयोग करून प्रथिन बहुउद्देशीय अन्न तयार केलं जातं आणि त्यांचा उपयोग लहान मुलांसाठी केला जातो. आता बघा, जर बेसिकली आपण पाहिलं तर आपण कुठून कुठपर्यंत आलो. आपण पाहिलं की प्रोटीन्सचं संघटन काय आहे, व प्रकार पाहिले प्रोटीन्सचे, प्राप्तीनुसार, दर्जानुसार, रासायनिक संघटनानुसार आणि सुधारित प्रथिने. सुधारित म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेली प्रोटीन्स आहेत. मग पुढे जाऊन आपण काय करतो, प्रोटीन्स तुमच्या शरीरामध्ये काम काय करतं नक्की? तर पहिलं काम करतं पेशींची झीज निर्मिती आणि झीज भरून काढणे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे पेशींची निर्मिती करते आणि झीज भरून काढते. बरं आपलं शरीर असंख्य पेशींपासून तयार झाले आणि प्रोटीन्स जे काय असतात ते काय करतात, तर पेशी आणि पेशीद्रव्य प्रथिनांपासून तयार, म्हणजे पेशी आणि पेशीद्रव्याची निर्मिती प्रोटीन्स करतात. शरीर पेशींपासून तयार झाले, पेशी प्रोटीन्सपासून तयार झाले, मग याचा अर्थ काय? तर प्रोटीन्सपासून शरीर तयार झाले. बरं त्यामुळे पेशींची निर्मिती आणि शरीराची झीज भरून काढण्याचं काम जे आहे प्रोटीन्स करते. मग हा जो शरीर सतत क्रियाशील असतं त्यावेळेस पेशींची झीज होते, नाश होतो, तर हे भरून काढलं जातं. शरीराची निर्मिती आणि वाढ करणे. प्रथिनांचं मुख्य कार्य शरीराची निर्मिती आणि वाढ करण्याचं आहे. शरीरातील स्नायू आहेत, म्हणजे मसल्स आहेत. निरनिराळे अंतस्रावी ग्रंथी, मांसल भाग, अस्थि, त्वचा, दात, नखे, केस यांची निर्मिती. म्हणून प्रोटीन्सला शरीर निर्माणक म्हणजे बॉडी बिल्डिंग एलिमेंट असं म्हणतात. मग शरीरात पाण्यानंतर म्हणजे बघा, शरीरामध्ये तुमचा जर विचार केला पाण्याचा भाग सर्वात जास्त असतो. पाण्यानंतर सर्वात जास्त भाग तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्सचा आहे. शरीरातील स्नायू आणि अवयव सुदृढ करण्याचं काम जे आहे ते प्रथिने करतात. मग चला पुढे वळूया शक्ती उत्पादन. आता शक्ती शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जर तुम्ही जास्त प्रोटीन्स घेतले, तुम्हाला गरज नाही आहे पण जास्त घेतले, तर प्रोटीन्स काय करतात, स्निग्ध पदार्थांच्या स्वरूपामध्ये परावर्तित होतात आणि बॉडीमध्ये स्टोअर केली जातात. बरं आणि आहारात जेव्हा कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ कमी होतात, म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स ज्यावेळेस कमी होतात ना शरीरामध्ये, त्यावेळेस तुमच्या कार्बोहायड्रेट्सचं काम प्रोटीन्स करतं, म्हणजे शरीर शक्ती उत्पादन करण्याचं. आणि ते त्यांचं दुय्यम कार्य आहे. खरं तर प्रोटीन्सला हे काम करायला नाही लागलं पाहिजे, पण तुमच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता निर्माण झाल्यामुळे करावं लागतं. मग पुढचं काम आहे शारीरिक क्रियांचे नियंत्रण. प्रोटीन्स तुमच्या शारीरिक क्रिया नियंत्रित करतात. प्रोटीन्स व लोह यापासून तयार झालेली हिमोग्लोबिन रक्तातील पेशींना प्राणवायू पोषण तत्वे पुरवण्याचं कार्य करतात व कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसापर्यंत पोहोचवतात. शरीराचं पाण्याचं जे संतुलन आहे ते प्रोटीन्स मेंटेन करतं. रक्तातील प्रोटीन्स रक्तात आम्ल आणि क्षारांचं संतुलन, म्हणजे ॲसिड आणि क्षार यांचं संतुलन राखतात. मग आता जसं मी म्हटलं तुम्हाला हे झाली बेसिक रोल. आणखी एक्स्ट्रा काय आहे, शरीरातील विविध क्रिया आहे, म्हणजे अंतस्राव, अन्नपचन, शोषण यासाठी वेगवेगळे एन्झाईम्स तयार आवश्यक असतात. त्याची निर्मिती प्रोटीन्स करते. बरोबर विकर म्हणजे काय, एन्झाईम्स अन्नाचे पचन आणि चयापचयाच्या क्रियेसाठी उत्प्रेरकाचं कार्य करतं आणि त्याची निर्मिती प्रोटीन्स करते. प्रोटीन्सद्वारे निर्माण होणारे जे काही स्राव आहेत, बरोबर ते स्राव शरीराच्या विविध क्रियांवरती नियंत्रण ठेवतात. उदाहरणार्थ इन्सुलिन हे एक प्रोटीन आहे. बरोबर मग इन्सुलिन शरीरातील रक्त शुगर म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवतं. इव्हन रक्ताभिसरणाचं कार्य नीट सुरू राहण्यास प्रोटीन्स जे आहे ते आवश्यक असतात. बरं पाचवं प्रोटीन्सचं कार्य शरीराचं प्रोटेक्शन करणे. शरीराचं संरक्षण करणे म्हणजे काय,
समजा एखाद्या संसर्गजन्य जंतूंनी शरीरात प्रवेश केला तर रक्तातील गामा ग्लोबुलिन त्याचा नाश करून शरीराचं संरक्षण करतं. फायब्रिनोजेन प्रथिन जे आहे ते शरीराला झालेल्या जखमांचा रक्तस्राव थांबवतं. घाम आणि मूत्रावाटे नष्ट होणाऱ्या नत्राची उणीव भरून प्रोटीन्स काढतात. म्हणजे प्रत्येक प्रथिनांचं कार्य भिन्न स्वरूपाचं आहे. जे फायब्रिनोजेन पाहिलं, गॅमा ग्लोबुलिन पाहिलं, नायट्रोजनयुक्त पदार्थ पाहिलं, हे सगळे प्रोटीन आहे बरोबर. आणि मग हे सगळं प्रोटीन वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरामध्ये काम करत असतात. मग वनस्पतीज प्राप्तिस्थानी आपण पाहिलं आणि प्राणीज प्राप्तिस्थानी की वनस्पतींपासून प्रोटीन कुठे कुठे मिळतात आणि प्राण्यांपासून कुठे कुठे मिळतात. आता समजा भारतीय शोधक मंडळाच्या पोषण आहार विशेषण तज्ज्ञ समितीने 1993 भारतीयांच्या आहारामध्ये प्रोटीन्स किती असलं पाहिजे याचं प्रमाण निश्चित केले. हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. मग अवस्था, वय आणि शरीराच्या प्रति किलो वजनासाठी किती? तर बघा, आता शिशूला 0 ते 6 महिने वय असेल तर प्रति किलो वजनासाठी 2.05 ग्रॅम प्रोटीन लागतं. बालकांना 6 ते 12 महिने वयात प्रत्येक किलोसाठी 1.65 इतकं ग्रॅम प्रोटीन पाहिजे. तसंच जर किशोरावस्था असेल तर 13 ते 18 वर्ष वय त्या ठिकाणी 70 ते 78 ग्रॅम बरोबर प्रति किलो प्रोटीन पाहिजे. मग ते इथं हायेस्ट लेवलला आहे आणि नंतर पुन्हा कमी कमी होत जाते बरोबर. आता दुग्ध सर्जना या संदर्भात गर्भावस्थेमध्ये स्त्रियांमध्ये किंवा ज्या म्हणजे ब्रेस्ट फीडिंग चालू आहे, ज्या माता बाळांना दूध पाजतात, त्यांना एक्स्ट्रा स्वरूपातील 15 ग्रॅम प्लस किंवा 20 ग्रॅम प्लस प्रोटीन लागते. मग पुढे वळूया. आता पुढे आहे तक्त्यावरून काय समजते की प्रत्येक व्यक्तीची प्रोटीनची गरज भिन्न भिन्न आहे. विकासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये प्रोटीनची गरज वेगवेगळी. मग शरीराची क्रियाशीलता आणि आजारपण, अपघात याच्यामुळे प्रोटीनची गरज तुमची बदलत राहते. शरीराची वाढ पूर्ण झाल्यानंतर तुमच्या प्रति किलोग्रॅम वजनास 1 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. म्हणजे तुमच्या शरीराची वाढ पूर्ण झाली की तुमच्या शरीराचं जेवढं वजन आहे तेवढ्या ग्रॅम तुम्हाला प्रोटीन रोज मिळाले पाहिजे बरोबर. म्हणजे समजा माझं वजन जर 60 किलो आहे तर मला 60 ग्रॅम प्रोटीन रोज मिळालं पाहिजे. प्रौढ व्यक्तीचे वजन 55 किलो असेल तर 55 ग्रॅम मिळणं गरजेचं आहे. आता प्रोटीन समजा कमी पडले तुमच्या बॉडीमध्ये तर मग त्याच्यामुळे होणारा रोग कोणता आहे? क्वाशिओर्कर. मग क्वाशिओर्कर दुसरा रोग म्हणजे काय? प्रथिनांच्या आणि कॅलरीच्या कमतरतेमुळे कुपोषण होते आणि मॅरॅसमस हा रोग होतो. याच्यामध्ये बाळाचं वजन घटतं, उंची होत नाही, शरीरावर सूज येते. सर्वात प्रथम पायावर सूज येते, नंतर संपूर्ण शरीरावर येते. चेहऱ्यातील सुजीमुळे चंद्रासारखा चेहरा दिसतो, चंद्रमुखी. मग आपले जवळचा व्यक्ती जर चंद्रमुखी असेल तर ते सौंदर्य नाही आहे, तर त्याला काय झालेलं आहे? तर आजार झालेला आहे. केसांचा रंग बदलतो, केस लाल आणि भुरकट पांढरे होतात. त्वचेचा रंग बदलतो, पातळ संडास म्हणजे जुलाब होऊ शकतात. काम करताना लवकर थकवा येतो, अंगावर सूज येते. जखमा झाल्या तर लवकर भरून येत नाही. प्रथिने कॅलरीच्या अभावाने मॅरॅसमस बरोबर हा रोग होतो, हे लक्षात ठेवा. मग आता समजा प्रथिनांचं आधिक्य निर्माण झालं म्हणजे काय? तर प्रोटीन जास्त प्रमाणात निर्माण झाले तर आहारात जास्त गरजेपेक्षा झालं तर ते चरबीत रूपांतर होतात आणि शरीरात साठवले जातात, त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. काही जास्तीची प्रथिने जी आहे ती यकृतात लिव्हरमध्ये साठवली जातात बरोबर. शाकाहारी भोजनामध्ये प्रथिनांचा दर्जा जो आहे तो सुधारतो आणि प्रथिनांचा जो आहे तो अभाव होऊ नये म्हणून शाकाहारी व्यक्तीच्या आहारात प्रथिनांचा दर्जा सुधारणे आवश्यक असतं. कारण शाकाहारी पदार्थांमधून तितक्या दर्जाची प्रथिने मिळतीलच याची काही शक्यता नाही. मग कसा वाढवता येऊ शकतो दर्जा प्रोटीन्सचा तुमच्या आहारातला? तर एकदल आणि द्विदल धान्याचा एकत्रित वापर. डिटेल सांगत नाही, सोप्या भाषेमध्ये सांगतो. एकदल धान्य, द्विदल धान्य या दोघांचंही एकत्र करून तुम्ही प्रोटीन घेऊ शकता बरोबर. आता त्याच्यामध्ये तुम्ही आहारामध्ये वैविध्य आणू शकता, जसं की दूध, पोळी, दहीवडा, दही मिसळ, यामुळे प्रथिनांची पूर्ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. मग वनस्पती पदार्थांबरोबर दुधाच्या पदार्थांचा वापर करा. नत्रामलांचा म्हणजे अमायनो ॲसिड्सचा कृत्रिमरित्या वापर करा. एखाद्या पदार्थामध्ये विशिष्ट नत्रामलं जर कमी असेल किंवा अजिबात नसते तेव्हा पदार्थांमध्ये ते कृत्रिमरित्या घालून त्याचं पोषण मूल्य वाढवता येतं. उदाहरणार्थ गव्हाच्या पदार्थामध्ये लायसिन हे नत्रामलं कृत्रिमरित्या घालण्यात येतं. एकाच प्रकारच्या धान्यापासून एवढी उत्कृष्ट प्रोटीन्स मिळत नाही म्हणून तुम्ही आहारामध्ये वैविध्य असलं पाहिजे. एकावेळी 3-4 प्रकारचे अन्नपदार्थ एकत्र केले तर तुम्हाला एकातून एक अशा प्रकारचे अमायनो ॲसिड मिळतात बरं. मग त्यामुळे फॉर एक्झाम्पल धान्य
एकदल द्विदल धान्यांचं मिश्रण केलं, पिठाचे पराठे केले, थालीपीठ, अशा प्रकारे तुम्ही आहार वाढवू शकता. त्यानंतर वनस्पतीज आणि प्राणीज पदार्थ एकत्र करू शकता. बरोबर, म्हणजेच काय तर तुम्ही दोन्हीही कॉम्बिनेशन, जर ते शाकाहारीच असाल तर फक्त वनस्पतीज आणि मांसाहारी असाल तर दोन्ही एकत्र करू शकता. नाही जमलं तर शेवटी नत्रामलांचा कृत्रिमरित्या वापर करू शकतो. बरोबर, मग त्यामुळे उदाहरणार्थ गव्हाच्या पदार्थामध्ये लायसिन घालून तुम्हाला कृत्रिमरित्या वापर वाढवता येऊ शकतं. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला स्टेट बोर्डाचा सोर्स आहे हा की वनस्पतीची प्राप्तिस्थाने आणि त्याच्यामध्ये किती ग्रॅम प्रोटीन्स पर 100 ग्रॅम असतात अशा प्रकारे आहे, तर सर्वाधिक इथे प्रोटीन्स जे आहेत ते सोयाबीनमध्ये आहे. बरोबर, त्यानंतर स्किम मिल्क पावडरमध्ये इथे आहे प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य. प्राणीजन्यमध्ये हे प्रोटीन्स आणि वनस्पतीजन्य. जरी इकडे प्रमाण जास्त दिसत असलं तरी याचा दर्जा दुय्यम असतो. वनस्पतीजन्य प्रोटीन्सचा आणि प्राणीजन्य प्रोटीन्सचा दर्जा हायर असतो, कारण लवकर पचतात, सहज शोषण होऊ शकतं. मग स्किम मिल्क, पूर्ण दूध पावडर, चीज, शेळीचे यकृत, मांस, कोंबडीचे अंडे, म्हशीचे दूध, गाईचे दूध, ताक, खवा, अशा प्रकारे प्राणीजन्य प्राप्तिस्थाने आहेत. वनस्पतीजन्य म्हणजे काय तर सर्व सोयाबीन, शेंगदाणा, मूग डाळ वगैरे वगैरे, त्या अनुषंगाने. हां, आज जिओचं लेक्चर झालं नाही, अडचण होती थोडीशी, टेक्निकल प्रॉब्लेम होता आज. पुढे जसं मी तुम्हाला म्हटलं की कार्बोहायड्रेटचे सोर्स कोणते, प्रोटीन्सचे कोणते आणि स्निग्ध पदार्थांचे कोणते आणि त्याच्यामुळे होणारे रोग कोणते. जर कार्बोहायड्रेट कमी पडले तर सुकटी रोग होऊ शकतो, प्रथिनांमुळे सुजवटी क्वाशॉर्कर होऊ शकतो आणि स्निग्ध पदार्थांमुळे त्याची कमतरता निर्माण होऊ शकते. मग आता जे विद्यार्थी CDPOची तयारी करत आहे, काही विद्यार्थ्यांना डिटेल होम सायन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी हा तक्ता आहे. बरोबर, तुम्ही दिवसभरातून किती, किंवा एखादा व्यक्ती असेल जो डायटिंगवर आहे किंवा करायचे, तर तुम्ही दिवसभरातून किती ग्रॅम प्रोटीन घ्यायचं आहे आणि त्याची गरज किती आहे यामध्ये हा सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. मग आता प्रश्न काय तर पोषण तत्वांचा विचार केला तर गाई, म्हैस, मानव आणि शेळी यांच्या दुधाचं कम्पॅरिझन तुम्ही करू शकता. मग त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, मग प्रोटीन्सचं प्रमाण सर्वाधिक जास्त म्हशीच्या दुधामध्ये आहे, स्निग्ध पदार्थसुद्धा तिथे जास्त आहे, कार्बोहायड्रेट्स मानवाच्या दुधामध्ये, कॅल्शियम म्हशीच्या दुधामध्ये, फॉस्फरस देखील म्हशीच्या दुधामध्ये. मग सर्वसामान्यपणे गाईचं दूध पचायला हलकं असतं, मात्र जर कंटेंटचा विचार केला तर म्हशीचं दूध जरा थोडंसं सरस ठरतं. मग प्रोटीन्सचा भौतिक आकार आणि रासायनिक गुणधर्म. आता भौतिक गुणधर्म कोणता, प्रोटीन्सचा आकार कसा आहे. प्रोटीन्सचा आकार तंतूसारखा गोल, लंबगोल, दंडाकृती असू शकतो. प्रोटीन्स विरघळतं कशात, पाण्यात, अल्कोहोल, त्यानंतर NaCl. रेणूंचा आकार मोठा असेल तर पाण्यामध्ये विद्राव्य होतात. लवचिकता काय तर काही प्रोटीन्समध्ये लवचिकता असते त्यामुळे कणिक मळू शकता तुम्ही. चीज बघा लवचिकता आहे. मग रासायनिक गुणधर्म प्रोटीन्सचा आहे विप्रकृतीकरण म्हणजे डिनॅचरलायझेशन. आता मूळ स्थितीमध्ये बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की अन्न पदार्थांना प्रक्रिया केली, उष्णता दिली, प्रकाश, आम्ल माध्यम, अल्कली माध्यम, यामुळे त्याचे भौतिक गुणधर्म बदलतात, म्हणजे त्याचं फिजिकल नेचर बदलतं, त्याला डिनॅचरलायझेशन म्हणतात, डिनॅच्युरेशन म्हणतात, माफ करा. मग डिनॅच्युरेशन यानंतरसुद्धा प्रोटीन त्यांच्या पूर्वस्थितीमध्ये येऊ शकतात. सोप्या भाषेमध्ये म्हणजे काय तर प्रोटीनला तापवलं, गरम केलं तर त्यांचा आकार बदलतो, त्याला म्हणतो डिनॅच्युरेशन. तर त्यांना थंड केलं तर पूर्वस्थितीमध्ये येतात. बरोबर, त्यांचा अणुभार जास्त असेल तर प्रथिनांचा पूर्वस्थितीमध्ये येताना दाटपणा वाढतो. बरोबर, ते पहिल्यासारखे होत नाहीत. मग अंड्यातील बलक जर फेटला तर दाटपणा वाढतो, दूध उकळलं तर त्याच्या संदर्भात दाटपणा दुधाचा आढळतो. दुसरा रासायनिक गुणधर्म आहे स्कंदन. बरोबर, स्कंदन म्हणजे काय, प्रोटीनला उष्णता दिली, डिनॅच्युरेशन झालं आणि पुन्हा मग स्कंदन होते, म्हणजे एकत्र गोळा होणे म्हणजे स्कंदन होणे. आता यासाठी 65 ते 90 डिग्रीची आवश्यकता आहे. बरोबर, हे नैसर्गिक प्रोटीन आहे ज्याच्यामुळे तात्पुरत्या प्रमाणात उष्णता दिली की विप्रकृत म्हणजे डिनॅच्युअर प्रोटीन तयार होतं आणि कायमचा बदल होऊन पुन्हा एकत्र आले की स्कंदित प्रोटीन्स म्हणजे एकत्र स्वरूपात तयार होतात. तुम्हाला समजत असावं अशी अपेक्षा आहे, स्पीड थोडा जास्त आहे. स्कंदन म्हणजे आर्द्रता बांधली जाते, दाटपणा येतो. उदाहरणार्थ अंड, उष्णतेमुळे दाटपणा वाढतो, तळलेले मासे आहे. नंतर विद्राव म्हणजे द्विद्राव, इमल्सिफिकेशन म्हणून तुम्हाला प्रोटीन्सचा वापर होतो. एकमेकामध्ये मिसळू न शकणारे पदार्थसुद्धा मिसळलेल्या स्थितीमध्ये धरून ठेवले जातात, ज्या पदार्थांमुळे द्विद्राव तयार होतो. बरोबर, मग प्रोटीन्सला आपण द्विद्राव स्थिरक असं देखील म्हणतो. उदाहरणार्थ अंड्यातील हा गुणधर्म आहे. मग अंड्यामध्ये मेयोनीज किंवा केक इत्यादीमध्ये स्थिर म्हणजे दोन पकडून ठेवण्यासाठी
हे इमल्सिफिकेशन म्हणून हे प्रोटीन वापरलं जातं. नंतर आहे फोमिंग, फेस तयार होणे. प्रोटीन जर प्रोटीन्स तुम्ही फेटले म्हणजे जोराजोरात हलवले तर हवा धरून ठेवण्याची क्षमता असते, त्यामुळे बेकरी पदार्थांमध्ये त्या पदार्थांचा आकार वाढतो. जेल तयार होणे, प्रोटीनचं स्कंदन होतं, द्रावण गार झालं की चिकट जेल तयार होऊ शकतं. पुढे दुधाचा पर्टिक्युलर विचार केला तर दुधामध्ये केसिन हे मुख्य प्रोटीन आहे 80%. हे एक फॉस्फो प्रोटीन आहे, बरोबर. याच्यामध्ये केसिन बरोबर कॅल्शियम बरोबर कॅल्शियम कॅसिनेटच्या स्वरूपात असते, बरोबर. केसिन जे आहे, केसिन प्रोटीन जे आहे, ते कॅल्शियम बरोबर कॅल्शियम कॅसिनेटच्या स्वरूपात आढळतं. उर्वरित 20% हे 80% आहे, उर्वरित 20% प्रथिन जे आहे ते दुग्ध द्रावात विद्राव्य असतात, विरघळलेले. याच्यामध्ये मग लॅक्टो आल्ब्युमिन, लॅक्टो ग्लोबुलिन अशा प्रकारचे प्रोटीन असतात. प्रति 100 ग्रॅममध्ये म्हशीच्या दुधामध्ये 443 ग्रॅम आहे, गाईच्या दुधामध्ये 4.3 ग्रॅम आहे, माफ करा, म्हशीच्या दुधामध्ये 4.3 ग्रॅम, गाईच्या दुधामध्ये 3.2 ग्रॅम, शेळी आणि मानव असा क्रम लागतो. मग आहे स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ दुधामध्ये असतात, याच्यामुळे दुधाला एक विशिष्ट वास येतो, सुंदर असा वास येतो. दूध हे खऱ्या अर्थाने द्विद्राव आहे. द्विद्राव म्हणजे काय तर दोन पदार्थ एकत्र असलेले, पाणी आणि स्निग्ध पदार्थ. खरं तर पाणी आणि स्निग्ध पदार्थ मिसळत नाही, परंतु हे दुधामध्ये एकत्र होल्ड करण्याचं काम जे आहे ते केलं जातं. हे पदार्थ सहज इतर पदार्थांचे वास शोषतात. मग दुधामध्ये दोन्ही प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात, संपृक्त आणि असंपृक्त. आणि दुधाला एक पिवळसर रंग प्राप्त होतो, तो कॅरोटीनमुळे प्राप्त होतो. मग कार्बोहायड्रेटचा विचार केला दुधामध्ये तर प्रमुख कार्बोहायड्रेट दुधातील लॅक्टोज म्हणजे दुग्ध शर्करा ज्याला म्हणतो आपण, बरोबर, फक्त दुधामध्येच आढळते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा दुधामध्येच आढळते आणि याची गोड चव जी आहे दुधाची, ती गोड चवच या संदर्भात या लॅक्टोजमुळे येते. दुधामध्ये खनिज कोणते आढळतात, बरोबर, कॅल्शियम, गंधक, सोडियम, पोटॅशियम, क्षार, लोह खनिज अत्यल्प प्रमाणात आढळतात. जीवनसत्वांचा विचार केला तर स्निग्ध द्रव्य किंवा जलद्रव्य दोन्ही प्रकारचे विटॅमिन्स आढळतात. मग जलद्रव्यांमध्ये रायबोफ्लेविन जास्त असते आणि याचा प्रकाशामुळे नाश होतो, म्हणून दुधाला प्रकाश म्हणजे उन्हात जर ठेवलं किंवा प्रकाशात ठेवलं तर खवट वास लागतो. व्हिटॅमिन सी आणि नायसिनचे प्रमाण पण खूप कमी. पाण्यामध्ये सुद्धा 81 ते 89% पाण्याचं प्रमाण असते दुधामध्ये, आणि इतर घटक पाण्यात विरघळलेले असल्यामुळे काय होतं ते पचायला हलके जातात. मग अंडी, याचा अंड्याचा विचार केला, अंड्याचा विचार केला तर कोंबडीचं अंडं साधारण 40 ते 70 ग्रॅम आहे. त्याचा 11% भाग कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्षारांपासून तयार झालेला असतो, त्यात प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेला असतो. हे सच्छिद्र असते बाहेरचा भाग, सहज फुटतो. कोंबडीच्या शरीरातील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा जास्त असते, लक्षात ठेवा. पिवळा बलक जर विचार केला झॅन्थोफिलमुळे, बरोबर, त्याला पिवळा रंग प्राप्त होतो. आणि भ्रूणबिंदू अंड्यातील जो आहे तिथून नवीन जीव तयार होतो, हे प्रोटीनबद्दल पाहतोय आपण. मग हे अंड्याचं सर्वसाधारण स्ट्रक्चर आहे, परंतु हे आपल्याला राज्यसेवा किंवा कंबाईनला जास्त नाही, परंतु CDPOला जास्त महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला जास्त नंतर उपयोगी पडेल. मग जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रोटीन्सचा संदर्भ जर पाहिला, बरोबर, तर 10 ते 12% प्रोटीन्स असतात अंड्यामध्ये. पांढऱ्या बल्कामध्ये बरोबर ओव्हॅल्ब्युमिन, त्यानंतर ओव्या ग्लोबुलिन, ओव्या म्युसिन अशा प्रकारचे प्रोटीन्स. पिवळ्या बल्कामध्ये दोन प्रकारचे प्रोटीन आहेत, दोन लायपो प्रोटीन, एक लायपो व्हिटेलाइन, बरोबर, आणि दुसरं आहे लायपो व्हिटेलेनिन अशा प्रकारे. असा अंड्याचं संदर्भ असलेला आपल्याला दिसून येतो. मग हे झाले तुमचा सगळा प्रोटीनचा भाग, सगळ्याच्या सगळे प्रोटीन, बरोबर. आज आपण अख्खा प्रोटीनचा भाग पाहिला, खरं तर व्यवस्थित थोडंसं स्पीडमध्ये गेलो, परंतु प्रोटीनचा सगळा भाग समजून घेतला. आपल्याला वेळ कमी आणि कंबाईनपर्यंत सुद्धा सगळं चालूच ठेवायचं आपलं हे. जसं विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स येत राहील तसं आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. समजते का, थोडंसं स्पीडमध्ये झालं पण. चलो, तर मी तुम्हाला आठवण करून देत होतो की जे विद्यार्थ्यांनी रिव्हिजनची सिरीज बघतात ना, तर त्यांनी मध्ययुगीन भारताचा आणि पॉलिटीची रिव्हिजन सिरीज पण फास्टली जुनी जी झालेली आहे ती पाहून घ्या, कारण तेवढा वेळ आपल्याला उपलब्ध होईल नाही होईल, बरोबर. परंतु ती सिरीज एकदा सगळ्यांनी पाहून घ्या, जुनी झालेली लेक्चर प्रोफाईलवर उपलब्ध आहेत, पटापट सगळं रिवाईज करा, मी सोबत आहे तुमच्या, काही काळजी करू नका. थोडीशी अडचण जरी झाली तरी मी सोबत आहे. सगळ्यांना प्रत्येकाला पर्सनली जरी रिप्लाय करू शकलो नाही तरीसुद्धा 100% मी सोबत आहे ह्याची तुम्ही खात्री बाळगा. जर काही इमर्जन्सी असेल तर मी तिथे उपलब्ध असणारच आहे. जर अडचण वाटली काही तर माझ्यापर्यंत नक्की पोहोचा. चालेल, चला आजच्या भागामध्ये थांबूया.
आपला वेळ झाला आहे ऑलरेडी, काही असेल तर मला तुम्ही सांगा. आणि सकाळचं लेक्चरसुद्धा, येस सकाळचं लेक्चरसुद्धा होतं आहे आपलं. प्रॉब्लेम काय होतो आहे की आज टेक्निकल, आज लेक्चर न होण्यासाठी दुसरं काही कारण नाही, तर टेक्निकल इश्यू असल्यामुळे झाला नाही. चल थांबूया आता.